आजार कशापासून होतो आणि आपण त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं सर दोन का तीन वर्षापूर्वी याच हॉलमध्ये इथं पोस्टर लावलं होतं, आपण लेक्चर दिलं होतं. मला वाटतं तीन वर्ष झाले असेल त्याला इथं बरोबर. तर या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यावेळेस पण मला वाटतं सांगितलं होतं. त्यानंतर आपला गीता हॉलमध्ये कुठेतरी एकदा काहीतरी कार्यक्रम झाला ते तुमचं काय ते फळभाज्यांचं काय काय होतं ते त्यावेळेस पण काहीतरी माहिती दिली होती मला तुम्ही या आजाराबद्दल. कारण आपण आपल्या घरची कुठली तरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. आपलं वय जरी कमी असलं, शिक्षणाचं वय असलं, तरी घरातली कुठली तरी छोटी फार जबाबदारी आपण घेतली पाहिजे आपल्या वेळेनुसार किंवा आपल्या कुवतीप्रमाणे बरोबर. आता आई वडील वगैरे प्रत्येकाच्या कामाचं शेड्यूल वगैरे ठरलं असतं, तर आपली जबाबदारी काय असते छोटी थोडकी आहे ती. त्याला काही कोणाला खर्च नाही, तुम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही, जास्त काही त्रास होणार नाही. ते काम केल्याने काय तुमचं काही तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि तुमचा अभ्यास वगैरे सगळं काम करून तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं डेंग्यू, हिवताप आणि चिकनगुन्या हे सगळे तापीचे आजार आहे बरोबर. डेंग्यू आजार आहे, हिवताप म्हणजे आपण मलेरिया म्हणतो, त्याला चिकनगुन्या म्हणजे आता सध्या याचं प्रमाण कमी आहे. पहिले 5-7 वर्षापूर्वी त्याचे खूप पेशंट आलेले होते सगळीकडे. त्याच्यामध्ये ताप तर असतो, ताप थंडी, त्यासोबत सांधे दुखी मात्र खूप असते. सांधे जगडतात, उठता बसता सुद्धा खूप त्रास होतो, असे तुम्ही पेशंट बघितले असतील. त्यावेळेस त्यानंतर हिवताप मलेरिया आपला मिळा अनेक वर्षापासून मलेरिया आजार चालू आहे. आता हे निर्मूलन जवळपास होत आले, मलेरियाचे रुग्ण बऱ्यापैकी कमी प्रमाणात आता झालेले आहेत. तर मलेरियामध्ये काय होतं, ताप अजून थंडी येणे हे लक्षणं असतात. त्याचे ताप येण्याचे ठराविक मलेरियाचे जे 3-4 प्रकार आहेत त्यानुसार ताप येण्याची वेळ त्याच्या ठरल्या असेल दिवसभरामध्ये. काही संध्याकाळी येतो, काही ना दररोज येतो, ताप आला की थंडी वाजते, असे मलेरियाचे वेगवेगळे लक्षणं असतात. आणि डेंग्यूमध्ये हा सर्वसाधारण ताप असतो प्रचंड प्रमाणात. तापेसोबतच आपल्या अंगदुखी स्नायू जे असतात अंगाचे, स्नायू सगळे जास्त प्रमाणात दुखतात आणि डोकदुखी हा त्याच्यामध्ये जास्त लक्षणं असतात. आणि स्पेसिफिक झाले तीन तापाचे लक्षणे वेगवेगळे जेव्हा काही असतील आपल्याला, तर डेंग्यू तापामध्ये काय होतं, तापेसोबतच आपल्या डोळ्याचे खोकलीच्या आत जास्त दुखतं, बुबळ्याच्या आतमध्ये जास्त दुखत, डोकं जास्त दुखतं आणि बुबळ्याच्या आतल्या बाजून जास्त दुखत असतं. आणि दुसरं महत्वाचं आपले स्नायू जास्त दुखतात, आपले हाताचे पायाचे स्नायू असतात ना त्यांना जास्त वेदना असतील आणि आपले पाय जास्त गळून गेल्यासारखी लक्षणं यामध्ये जाणवतात. आणि युताप म्हणजे मलेरियामध्ये ताप अजून थंडी आणि चिकनगुन्यामध्ये ताप थंडी हे सगळी लक्षणं असतात. त्यासोबत सांधेदुखी जास्त प्रमाणात असते बरोबर. हे सर्व आजार आता कशापासून होतात तर ते महत्वाचं कारण आपले हे त्याला आपण काय कीटकजन्य आजार म्हणतात. त्याला वैद्यकीय याच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये त्याला कीटकजन्य आजार म्हणतात. त्या कीटकजन्य आजारामध्ये अनेक प्रकारचे कीटक आपल्या याच्यामध्ये असतात. तुम्हाला सायन्सचे याचे त्याच्यामध्ये कसे तरी असतील कीटकाचे प्रकार विकार बरेच आहेत. त्यामध्ये कीटकजन्य आजार म्हणजे आपलं महत्वाचं कीटक आहे मच्छर म्हणजे डास म्हणतो बरोबर. डास जो आहे तो डास चावल्यामुळे हा आजार होतो किंवा एकापासून दुसऱ्याला त्याचा प्रसार होतो बरोबर. आपण आता घरामध्ये बघतो, छोटे 2-3 मुलं असतील एका घरामध्ये किंवा शाळेत वगैरे पण बघतो, एखाद्या मुलाला सर्दी खोकला झाला तर पटकन लगेच दुसऱ्या मुलाला जवळपास जे जास्त सोबतीन राहतात मुलं त्यांना ताबडतोब सर्दी खोकला होतो. सर्दी खोकला कसा होतो, आता समजा मला सर्दी खोकला आहे, आता मी बोलतोय किंवा मी जर शिंकलो ते शिंकल्यातून जे ड्रॉपलेट बाहेर पडतात ते तुकडे तुमच्या वहीला टेबलला या याच्यावर पडले, तुमच्याकडे हात लागला, तुमच्या चेहऱ्याला हात लागला, त्यातून ते पसरतात किंवा डायरेक्ट तुमच्या श्वसन मार्गातून पण ते जातात. म्हणजे करोनाचं जसं सांगितलं तसं ड्रॉपलेट इन्फेक्शन त्याप्रकारे त्याचं होतं. तसं हिवतापाचा प्रसार हा डासापासून होतो. इडीस इजिप्ता नावाचा डास असतो त्याचा, त्याच्या मादीपासून याचा प्रसार जास्त प्रमाणात असतो. मादी त्याचे प्रचंड प्रमाणात अंडी घालते, त्यातून डास तयार होतात. मग ते डास जर समजा एखाद्याला डेंग्यूचा आजार आहे तापलं, त्या रुग्णाला जर तो डास चावला आणि तो नंतर दुसऱ्या मनुष्य चावत गेला, त्यातून त्या आजाराचा व्हायरस जो असतो तो दुसऱ्या नॉर्मल व्यक्तीच्या शरीरात तो जातो आणि त्या शरीरा व्यक्तीला प्रतिकार शक्ती किती आहे त्यानुसार कोणाला 5व्या दिवशी 7व्या दिवशी 10व्या दिवशी वगैरे त्याचे लक्षण दिसतात आजाराचे. किंवा जर तुम्हाला प्रतिकार शक्ती चांगल्याच प्रमाणात असेल आणि इन्फेक्शन कमी प्रमाणात झालं तर त्याला ते लक्षण सुद्धा आढळून येत नाही बरोबर. त्यामुळे आपण काय सांगतो, ज्याला हिवताप थंडीताप झाला असेल त्या लोकांना सांगतो मच्छरदाणीचा वापर करा. मच्छरदाणीने त्याचं पण संरक्षण होतं आणि आजारी व्यक्तीने मच्छरदाणी वापरणं गरजेचं असतं सगळ्यात जास्त. का की त्याचे त्याला ते मच्छर चावणार नाही आणि ते दुसऱ्याला परत चावून प्रसार त्याचा होणार नाही बरोबर. एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला जर मलेरिया डेंग्यू चिकनगुन्या आजाराचा लागण होत असेल, त्याचा प्रसार होत असेल, तर त्याचं मुख्य माध्यम काय आहे प्रसाराचं, डास बरोबर. कुठलीही गोष्ट काही आपल्याला करायची असेल तर ते इकडून तिकडे जाण्यासाठी माध्यम जे वापरतो आपण त्याला माध्यम म्हणतो. तसं हे डास पसरण्याचं माध्यम हे आपला आजार डेंग्यू चिकनगुन्या हिवताप पसरण्याचं का माध्यम जे आहे ते डास म्हणजे मच्छर आहे बरोबर. मच्छर सगळ्यांना माहिती, सगळ्यांच्या घरात असतात, फिक्स मध्ये आजूबाजूला दिसतात, आपल्याला शाळेत पण
दिवसात चावत असतील बरोबर. तर मग आता हे डास आपल्याला जर आजाराचा प्रसार थांबवायचा असेल, आजार होऊ द्यायचा नसेल, तर आपल्याला पहिलं कारण काय, आपलं माध्यम काय आजार पसरण्याचं, काय बोला ना कशामुळे, हा डास बरोबर. मग आता ज्या गोष्टीमुळे ज्या कारणामुळे गोष्ट घडते किंवा प्रसार होते ते कारण आपलं नष्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिले आपल्याला डास नष्ट करायला पाहिजे, डास आपल्याला डासांचं प्रमाण कमी करायला किंवा नष्टच करायला पाहिजे. तर डास आपल्याला कमी जर करायचे असतील तर मग एखादी गोष्ट जर आपल्याला आता डास कमी करायचे तर म्हणजे काय करायचं, डास तयार होऊ द्यायचे बरोबर. तयार होतं ना डास, डास काय असे उरून गुडून तुरून पडतात का, काही पाऊस पडला कसे डास पडले असं काही होतं का, डास तयार होतात. तर डास कुठे होतात, स्वच्छ पाण्यामध्ये डास तयार होतात बरोबर. त्याला अंडी घालायला जिथे जागा भेटते तिथे ते डास अंडी घालतात आणि त्याप्रमाणे तिथं मग त्याचे अंड्यापासून त्याचे कोस लारा आळी वगैरे होते आणि डास तयार होतात बरोबर. तर मग आपल्याला डास जर तयार होऊन द्यायचे नसेल तर आपलं जे वापरायचं घरातलं आजूबाजूचं घरातलं असेल रांजण असेल घराच्यावर टाक्या असेल तुमचं धुण्या भांड्याचं जनावरांना पाण्यासाठी पाणी असेल हौद असेल बऱ्याच ठिकाणी गोठ्यामध्ये आपण पाणी ठेवलं असतं हे जे पाणी असतं साठवलं आपण ते फक्त काय पाहिजे त्याच्यावर डास अंडी घालतात बरोबर. आपल्याला त्या डासांनी तिथे अंडी घातली नाही पाहिजे त्यासाठी आपण त्याला काय केलं पाहिजे घट्ट झाकणं लावले पाहिजे बरोबर. तुमचे हौद असेल त्याला झाकण पाहिजे, तुमच्या बॅरल असेल त्याला झाकण पाहिजे, घरावर सिंटेक्स टाके असेल त्याला पण झाकणं घट्ट पाहिजे बरोबर. वापरायचं जे पाणी तुम्ही आपल्याकडे ज्या दिले रांजण असतात रांजणाला पण झाकण कपडा जरी बांधला घट्ट तरी चालतो कारण डास तिथं बसले नाही पाहिजे. डास बसले की तिथं अंडी घालतात. आणि दुसरं म्हणजे उघड्यावर वगैरे परिसरात जे डबके पाणी साठलेलं असतात ते सुद्धा आपण वाटी करून दिली पाहिजे किंवा ते ऑइल डॉकेल वगैरे टाकून दे डबके त्याच्यावर माती वगैरे टाकून बुजून टाकायची तिथे पाणी साठवू द्यायचं उघड्यावर. ते पाणी साठलं की तिथं ते डास बसणार अंडी घालतात. डास दुसरीकडे कुठंच अंडी घालत नाही आपण तुमच्या घरात अंधारात घालतात त्यांनी इकडे घालतो तसं करत नाही कुठंच बरोबर. बाकी याच्याप्रमाणे गांधींचं पोळ पण इकडे होतं भिंतीला इकडे तिकडे कुठं होतं मधमाशाचं पोळ बी कुठे झाडं नव्हतं. तसं डासांचं काही प्रकार नसतं ते पाण्यातच अंडी घालतात. त्यांना जर पाणी भेटलं नाही त्यांना अंडी घालण्यासाठी तर मग डास अंडी घालणार नाही आणि त्याच्या डासाची उत्पत्ती होणार. त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही जे मागायची म्हणलं तुम्हाला काहीतरी तुम्ही घरच्यांची किंवा आपल्या घराची काहीतरी जबाबदारी घ्या तर त्याच्यात हाच महत्वाचा उद्देश आहे. याच्यासाठी आपल्या आरोग्य विभागाने पण सांगितलं डासाचं जीवनचक्र हे 7 दिवसाचं असतं बरोबर. एकदा डासाने अंडी दिली का 7 दिवसात त्याचा डास तयार होते अंड्यापासून डास. हे जीवनचक्र आपल्याला तोडायचं असेल तर आपल्या आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे म्हणजे आपली जी पाणी साठायची भांडी आहे घरातली तुमची जेथे जिथे तुम्ही पाणी साठवता वापरायचं ती भांडी आठवड्यातून 1 दिवस घासून पुसून कोरडी केली पाहिजे बरोबर. म्हणजे जरी डासाने तिथे चुकून आपण एवढी सगळी काळजी तर घ्यायची अगोदर काळजी काय घ्यायची सर्व पाणी वापरायचे जे भांडे रांजण बॅरल टाक्याचे त्याला घट्ट झाकण लावायची. हा हे करून सुद्धा जर डासाने अंडी घातली तर ती जर आपल्याला अंडी नष्ट करायची असेल तर सर्व ते बॅरल किंवा टाकेरी कमी करायची आणि आतून नारळाचे शेंडीने वगैरे स्वच्छ घासून पुसून कोरडी ठेवायची 1 दिवस. म्हणजे डास बिना पाण्याचे ते मासे जसे पाण्याचे बाहेर काढले मरतात तसे ते डास आले किंवा जे असतील लार्वा झाले ते नष्ट होतात अंडी त्यांनी बरं घासून पुसून स्वच्छ केले. हा सगळ्यात स्वस्त म्हणण्यापेक्षा बिनखर्चिकच उपाय आहे. याला काही तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही किंवा कुठलं बाहेरून केमिकल वगैरे आणायचं काय औषध आणायचं टाकायला. आपण घर मच्छर कॉईल आणतो लिक्विडेटर आणतो ते ओडोमॉस लावतो अंगाला बरं खुष्ट त्यापेक्षा हा जर सोपा उपाय तुम्ही घरच्या घरी केला दर रविवारी किंवा शनिवारी दुपारून शाळेतून गेल्यानंतर तर तुम्ही या डासांची उत्पत्तीवरती जवळपास 80-90% याच्याने प्रतिबंध येतो बरोबर. आता हे एकट्याने कोणी करून जमणार आहे का, प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी करायचं बरोबर. ज्याने त्यांनी आपापल्या घरी करायचं काय कुणाच्या घरी जाऊन करायचं नाही किंवा सार्वजनिक मोहीम आपल्या करायची प्रत्येक. आता एका घरात तुमचं बहीण असेल भाऊ असेल तुम्ही एक अर्धा तास जरी वेळ दिला या गोष्टी तुम्ही जर केल्या तर याचा निश्चितपणे परिणाम आहे आणि हाच याला अंतिम उपाय आहे. डास आपल्याला डासामुळे आजार होतो तर आपल्याला डास नष्ट करणे त्याची उत्पत्ती थांबवणे हाच पर्याय आहे. आजारी पडल्यानंतर पुढचे उपाय आपण म्हणतो डॉक्टरकडे जाऊ इंजेक्शन घेऊ इकडे जाऊ सलाईन भरू तिकडे भरू या पुढच्या गोष्टी झाल्या हे झाल्यानंतर परंतु आपला आजार होण्या अगोदरचे जे आपल्या हातातले उपाय आहेत बिना खर्चिक घरगुती ते आपण प्रभावीपणे जर केले तर ही वेळ उद्भव नाही बरोबर. त्याच्यामुळं एकतर आपली जी घरातली पाणी वापरायची जी भांडी त्याला कायम झाकण पाहिजे. आपण सुद्धा बाहेर आता प्रत्येकाच्या दरवाज्यात वगैरे बाहेर होतो रांजण बॅरल असतं काही आपण आलं की हातपाय धुण्यासाठी वगैरे असतं पण ते उघडच असतं काही ते झाकण तुटलं असतं त्याचं त्या आपण काढून टाकतो ते काय आता प्रत्येक वेळेस लावायचं उघडायचं कंटा असतो म्हणून ते अर्धा काढूनच टाकतो बऱ्यापैकी. बॅरल आपण नवीन विकत घेतला टाकी वगैरे घेतली त्याला झाकण येतं का नाही, बिना झाकण्याची टाकी भेटते कुठं, नवी घेतली बॅरल येतं का बिना याची झाकण्याचं. आपणच कट करतो काहीतरी आपल्यासाठी जीवगाड काहीतरी करून ठेवतो काढून टाकतो अर्धा उघडच पाहिजे पटकन भांडं पडून पाणी घेतलं की संपलं
बरोबर आहे की नाही? उघडं ठेवतो पण आपण ते उघडं ठेवतो आपल्या सोयीसाठी, पण ते डासांची पण त्याच्यामध्ये एकदम अतिशय चांगली सोय होती, म्हणजे बिंदा डास अंडी घालतात, मग एक केलं नाही पाहिजे, मग झाकण समजा कापून टाकलं त्यांनी फेकून दिलं झाकणच नाही, तर सोपा पर्याय घरातलं न वापरलेल्या जुन्या साड्या वगैरे कपडे त्यांच्याकडे भरपूर असतं, त्याचं दोन पत्री करायचे त्याचं घट्ट गाठन त्याला मारून टाकायचं फक्त, आणखी करायचं असलं ते त्याला टायर गोल असतं पडलेलं आपलं टायरला ते कपडा शिवून असं रिंग करायची बरोबर, त्याच्यावर झाकण ठेवायचं सोपे आहे, आणि घरावरचे सिंटेक्सचे टाके त्यांचे असतील त्याला झाकणं येतात ते झाकणं घट्ट लावायचे, आता त्याचे कड्या वगैरे जर तुटल्या असतील तर त्याच्यावर काहीतरी वीट वगैरे आपण वजनदार ठेवू शकतो, कारण डास आतमध्ये घुसले नाही पाहिजे, आणि आणखी त्याच्याच उपाय काय आपलं वेंट पाईप असतो ज्यांच्या घरी शौचालय आहे, कोणाकोणाच्या घरी शौचालय आहे 100% चांगली गोष्ट आहे, ओके, तर शौचालय जे आहे शौचालयाचं वेंट पाईप काढलं असतं माहिती तुम्हाला, हवा जाणे गॅस वायू जाण्यासाठी गॅस जाण्यासाठी आपण जेव्हा वेंट पाईप काढला असतो त्या वेंट पाईपला वरच्या बाजूला काय असतं, वरच्या बाजूला बसवलेलं काय असतं, हा गोल गोल जाळी असते ती जाळी बरोबर, मग ती मोठी जाळी असते बरोबर, त्यातून काही दास्त आरामात जातील बाकीचे पण काही जाऊ शकतात त्याची बरोबर मोठी असते जाळी, तर ती जी जाळी आहे ना त्याला आपण साधे पंची भेटत लागण्यात वगैरे गेले ते पंची भेटत नाही का अशी, किंवा जाळी असते आपली मच्छरदाणीची, किंवा शेंडीटची जाळी आहे की हिरवी जाळी, शेंडीट हिरवी आहे म्हणजे त्याचा थोडासा तुकडा तयार करायचा आणि तो त्या वेंट पाईपची जे वरचा आहे त्याला लावायचा, त्यांनी हवा जाणार त्याच्यातून, हवा येणार जाणार बरोबर, फक्त त्याच्यात डास जाणार नाही बरोबर आहे, आताच्या कंडिशन मध्ये त्यातून डास आरामात जाणार, कारण ते एवढे गॅप असतो बऱ्यापैकी त्याला बरोबर, असं असतं ते केलेलं जाळी, तर त्याला फक्त जर तुम्ही ते वेळ शेडनेटचा एक थोडा तुकडा लागतो त्याला किंवा पातळ सुती कपडा जर बांधला तर त्यांनी डास आत जाणार नाही, ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा डास आत जातात खाली चेंबर मध्ये सुद्धा कधीतरी डास उत्पत्ती होतात, आणि तिसरा महत्वाचा पर्याय म्हणजे घराचा आपल्या आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ ठेवला पाहिजे बरोबर, आपल्या घराच्या आजूबाजूला बरंच कचरा पडलेला असतो, न वापरले टायर भुटके भांडे वगैरे वगैरे बरंच जुनं सामान आपल्याला सांभाळून ठेवायची सवय असते प्रत्येकालाच बरोबर, जुने भांडे काय फेकून देत नाही, रांजण फुटका वगैरे पडलेला असतो, नारळ वगैरे त्याचे करवंटे पडलेले असतात, भंगाराचे डबे डुबे बरेच पडले असतात, घराच्या वरती काहीतरी टाकले असतात आपण, पत्र्यावरती टायर टाकले असते, जुने आडगायचे सामान बऱ्यापैकी आपण पत्र टाकून देतो, त्याच्यामध्ये सुद्धा पावसाळ्यात पाणी साठतं 100% पाणी साठतं त्याच्यामध्ये पावसाळ्यात, आणि मग त्यात पण डास तयार होतो, त्यामुळे ते उघड्यावरती ठेवायचे नाही, अनावश्यक गोष्टी असेल तर ते चालून टाकायचे, आणि जर कधी उपयोग ठेवणं असेल तर कुठेतरी कोडीमध्ये वगैरे झाकून ठेवायचे की जेणेकरून त्याच्यात पाणी साठलं नाही पाहिजे बरोबर, आता साधं सगळ्याच माहिती का आपण बऱ्याच लोकांच्या घरी कोंबड्याची कुरडे केले असतील बरोबर, कोंबड्याला पाणी टाकतो आपण बाहेरच फेकतो असं बरोबर, तर ते जे पाणी देण्याचं जे असतं ना भांडं वगैरे ते कोंबड्यांना ते सुद्धा आपण काही साफ करत नाही, ते आज दिवसानं स्वच्छ करायला पाहिजे, आता घरी गेल्यानंतर त्याच्या सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात तयार झाले असतात, दुसरी गोष्ट आपलं फ्रीज असतं बऱ्याच लोकांच्या घरी फ्रीज आहे आता, फ्रीजचं पण ते ओव्हरफ्लोचं वेस्टेजचं पाणी मागच्या साईडने त्याला केलेलं असतं कमळून त्यात येत असतं पाणी, ते काही सेपरेट निघत नाही ते तोडून काढतात तुम्ही, त्यात फक्त कपडा टाकून ते सोक करून घ्यायचं बरोबर, सुती कपडे त्यात दोन तीन इंच बुडवत कोरडं करून घ्यायचं, ते निघत नसतं ते त्याला नट बोल्ट असतं, तुम्ही जाऊन तोडतात ते निघून येईल, तसं नाही करायचं, फ्रीज थोडंसं पुढं सरकवायचं पाणी मागून जागा करायची नाही, ते कपडे टाकून ते स्वच्छ करायचं, ते पण 8 दिवसात स्वच्छ केलं पाहिजे, जास्त अति चील झालं की ते ऑटोमॅटिक पाणी थोडं येत असतं, किंवा आपण फ्रीज डिफ्रॉस करतो माहितीये का, फ्रीज डिफ्रॉस करायचं कोणाच्या घरी फ्रीज आहे, कसं करता डिफ्रॉस डिफ्रॉस, हा ते बटन बरोबर, एकदा आतून त्या फ्रीजरमध्ये बर्फ जमलेलं असतं ते आपण काढून टाकतो, ते पाणी सुद्धा कुठे जात असतं ते तिथेच येत असतं पाठीमागून, ते साठण्याचे जे पॉट असतं पाणी ते सुद्धा आपण सगळ्यात मध्येच कोरडं केलं पाहिजे, आपल्या घरी फुलदाणी असतात कुंड्या असतात झाडं बरेच हौस असते बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी, आता पहिले नव्हते हौस पण आता प्रत्येकाच्या घरी कुंड्या बिंड्या ते वेल बिल असं लावतो आपण छान छान बऱ्यापैकी बरोबर आहे, तर त्याचं पाणी आपण आपलं दररोज टाकत जास्त पाणी, किंवा साधं आपलं तुळशी असती आपण दररोज पूजा करतो तुळशीला पाणी घालतो पण सारखं पाणी घालून किती माती असते त्याची, किती पाणी शोषण्याची क्षमता संपलेली असते, आपण माती कधी बदलत नाही, मग त्यात पाणी साठायला सुरुवात होते, सोकिंग पॉवर संपल्यानंतर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी ते शोषू शकत नाही बरोबर, त्यामुळे ते सुद्धा आपण फुलदाण्या असतील किंवा कुंड्या असतील ते सुद्धा ओव्हरफ्लो होऊ दिले नाही पाहिजे, किंवा रिकामे केले पाहिजे, एवढं आवश्यक तेवढंच पाणी त्यामध्ये टाकलं पाहिजे, हे सोपे सोपे उपाय आहेत, हे तुम्ही करू शकता बरोबर की नाही, हा काय नव्हे सगळ्याचा करू शकतो की नाही, काय करायचं माझा प्रत्येकाने एक एक उपाय सांगायचं मला, ह्या गोष्टी तुम्ही करा, आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण मनुष्य प्राणी काय 100% परफेक्ट आहे का बरोबर की नाही, 80-90% 95% 98% जाते बरोबर, 1-2% आपल्याकडून ज्या गोष्टी काही पाहताना त्याच्यामध्ये त्रुटी आढळायचं चुकून जर आपल्याला आधारित लक्षणं आढळत आपण
लवकर आपले योग्य डॉक्टरांचा कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊन औषध उपचार घेतले पाहिजे बरोबर. हा आणि मी आता तुमच्या सरांशी बोललो होतो शनिवारी तुमची शाळा सकाळची असते ना, हा तर ह्या आठवड्यापासून शक्यतो आपण प्रत्येक शनिवारी सकाळी तुमचा जो एखादा मधला पिरियड असेल एक तास तुमच्यासाठी फ्री मध्ये योगा योगा माहिती नामदेव बाबांचे योगा योगा सेशन चालू करणार आहोत. आपल्याकडे योगा शिक्षक येणार आहे प्रत्येक शनिवारी फ्री. त्याच्यासाठी तुम्ही आता कोणाच्या घरी योगा मॅट्स वगैरे असेल ते थोडस बघा, तर आपण काहीतरी भेटत असेल तर बघू काही अरेंजमेंट झाली प्रत्येक मुलाला. पण ते आठवड्यावर रेग्युलर करायचं, पहिल्या दिवशी एक आठवडा दोन आठवडा तुम्हाला शिकायला वेळ लागेल बरोबर. सोपे सोपे आसनं करायचे, घरी प्रॅक्टिस करायची आणि दररोज करायची बरोबर. आणि त्यांनी योगासनाचे भरपूर फायदे तुम्हाला पुस्तक पण मी ते पुढच्या वेळेस आल्यानंतर ते पुस्तक दिले वाचायला, त्याच्यात भरपूर फायदे आहे कुठल्या आजारांसाठी तुम्ही ते कराच. पण तुमचे वडील आई वगैरे यांना जर काय करायचं ना बीपी त्रास आहे शुगरचा आहे मन त्याचे त्रास असतात भरपूर त्रास असतात त्याच्यावरती पण योगासनाचा उपयोग असतो. पण आता तुमचं पुढचं हेल्दी आयुष्य निरोगी जर व्हायचं असेल आजारापासून मुक्त व्हायचं असेल तुम्ही बघता असाल किती स्पोर्ट्समन वगैरे आहेत सगळेजण प्रत्येकजण एक्सरसाइज करतात योगा करतात व्यायाम जिम वगैरे बरेच प्रकार आहे. पण आता तुम्ही बातम्या वगैरे बघत असाल तर या सगळ्यांपेक्षा सर योगा आणि याला मेडिटेशन याला जास्त महत्व आलेलं आहे आता आलं लक्षात. योगाने व्यायाम केल्याने फक्त शरीर फिट होतं तुमचं बरोबर आहे, पण योगा केल्याने तुमचं शारीरिक मानसिक आणि आत्मिक सुद्धा तुम्हाला सुख भेटतं. तुम्ही योगा मेडिटेशन केल्याने तुमची वैचारिक क्षमता आणि मनाची शांतता वगैरे सुद्धा वाढतं. जे चिरचिरपणा राग गीत ज्या गोष्टी असतात ना आपल्या ते सुद्धा होतं शांतता वाढती आपल्याला एकाग्र होऊन आपलं आत्मपरीक्षण करायला वेळ भेटते आणि त्याचं तुमची बुद्धिवर्धन स्मृतीवर्धनसाठी सुद्धा खूप फायदे आहे बरोबर आहे की नाही. काही लोकांना आता मुलांना मुलींना बऱ्याच त्रास शाळेत आता सगळं शिकवलं पटपटपट येतं पण दोन तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी बरं काही विसरून जातो असा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो कॉमन सगळ्यांना. काहींचं थोडं लक्ष राहतं काहींच्या काहीच लक्ष राहत नाही काहींचं सगळं राहतं लक्षात. तर हे मेमरी बुस्टिंगसाठी जे म्हणतो आपण किंवा आपण त्याला रिकॉल मेमरी म्हणतो बरोबर की नाही त्याच्यासाठी सुद्धा योग प्राणायामचा उपयोग असतो. ते आपण आपल्या पुढच्या आठवड्यापासून आता किंवा ह्या शनिवारपासून आपल्याकडे चालू करणार आहे मला आल्या दिवशी त्याचा निरोपी येईल बरोबर. आता ही दिलेली माहिती जी आहे ती तुमच्या उपयोगात आणा. आता इथे किती मुलं हजर आहेत नववीचे किती 31 मुलं यातल्या सगळ्या मुलांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आठवड्यातून एक दिवस करायचे काय अर्थ नाही का. आपल्या घरची स्वच्छता ठेवायची आपल्या घरच्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवायचा याला काय अर्थ नाही आहे का. आणि यातली जी मुलं सगळे घराच्या परिसरात सरांकडून माहिती दिली म्हणजे जी मुलं घराचा परिसर स्वच्छ ठेवतील आजूबाजूचे सगळं मी नंतर 8-5 दिवसांनी येऊन बघणार मग एक दिवस सगळे मुलांचे बघणार बॅटरी लावून सगळे घराचे रांजण बिंजण बॅरल त्यात असाही कोणाच्या घरात आढळ नाही आणि परिसर जर एकदम स्वच्छ असेल आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूला जर जागा असेल तर पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये सर्व आयुर्वेदिक वनस्पतीचे रोपं तुम्हाला मी मोफत देईन तुमच्या घराच्या बाजूला लावायला. सर्दी खोकला वगैरे हे जे सगळे आजार आहे याच्यासाठी घरगुती औषधं वापरतात ना बरेचसे अडुळसा तुळस निरगुडी बरेच औषधे ते सगळे रोपं प्रत्येकाच्या घरी लावायला मी फ्री देणार पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये. पण आपल्याला बरोबर आपल्याला आजारी होऊन उपचार करण्याचं हा पुढचा विषय झाला बरोबर. त्याला आपल्याला तज्ञ व्यक्तीकडे जावं लागणार आवश्यकता गोळ्या औषध उपचार घ्यावा लागणार त्याच्यासाठी खर्च येणार आणि आपण कुठल्याही प्रकारचं औषध शरीरावर आजारासाठी जरी घेतलं तर त्याचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होत असतो. त्याच्या आपल्या शरीराची काही काही प्रमाणात आजारांनी प्रतिकारशक्ती कमी होत असते प्रतिकारक्षमता बरोबर. आता आपण पिकावरती वगैरे बाहेर रोग पडला का आपण काही कीटकनाशकं फवारतो बरोबर मग आपल्या शरीरात जर तो संसर्ग झाला वगैरे आपण गोळ्या खातो म्हणजे त्या कीटकनाशकच्या गोळ्या असतात त्या त्याला अँटीबायोटिक्स होतो आपण म्हणजे आपले जे बॅक्टेरिया व्हायरस असतात त्याला मारण्यासाठी आपण गोळ्या घेतो म्हणजे हे कीटकनाशक बुरशीनाशकाचे जे औषधामध्ये फवारण्याचे जे प्रकार असतात तसे आपल्या गोळ्या औषधामध्ये असतात म्हणजे आपल्या शरीरावर ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ते आजाराचे बॅक्टेरिया नष्ट करतात आणि काही नॉर्मल शरीरातल्या आपल्या बॅक्टेरिया शरीरातल्या आवश्यक आपल्या पेशी यांना सुद्धा काही प्रमाणात हानी होत असते आणि त्याने आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता कमी होत असते बरोबर. त्याच्यामुळे हे सोपे आणि बिना खर्चिक उपाय तुम्ही घरी करताल अशी माझी अपेक्षा आहे निश्चितपणे खात्री आहे. आता फक्त मी प्रत्येक मुलींमध्ये 2-3 मुली आणि मुलांमध्ये 2-3 मुलं मी 2-3 ज्या गोष्टी सांगतो त्या फक्त रिकॉर्ड मला करायच्या आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा ते उजळणी होईल एक प्रकारचे बरोबर. तर तो सांग एक नंबर दादा आता डान्स कुठे तयार होतात हा मोठ्या होतं सांगायला सांगितलं दोन दोन हा स्वच्छ पाण्यामध्ये साठलेल्या वाट्या पाण्यामध्ये डास अंडी घालत नाही घातले तरी ते वाट्या पाण्यावरती नष्ट होऊन जातो बरोबर.
साठलेलं स्वच्छ पाण्यामध्ये डास तयार होतात बरोबर. स्वच्छ पाणी कुठे कुठे असतं तू सांग रे मागच्या राहायचा तूच तू सावसाबाईंचा मुलगा तू सांग सांग कुठे कुठे असतं स्वच्छ पाणी घरात कशा कशा साठवतो तुझ्या घरी काय पाणी साठवायला अजून भांड्यामध्ये पिण्याचं पाणी बाहेर वापरायचं पाणी कुठे साठवतो.